प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होत होता परंतु एक हजार वर्षाच्या गुलामीमध्ये ज्या परकीय सत्ता येऊन गेल्या त्यांनी फक्त शोषणाचं धोरण अवलंबलं नमो नमहा मित्रांनो आज आपण विषय घेत आहोत बेरोजगारी हा बेरोजगारी हा जो विषय आहे हा शिक्षणाशी खूप निगडीत विषय आहे कारण आपण शिक्षणाने मनुष्यबळ तयार करत आहोत आणि हे जे तयार केलेलं मनुष्यबळ आहे ते किती योग्य आहे एखादी नोकरी करण्यासाठी त्यावर पुढचं सर्व काही ठरत असतं आता हा गंभीर विषय का आहे कारण आजकाल आपण पाहतो की रोजगार नाही बेरोजगार आहेत सरकारी नोकऱ्या नाहीत आता तो जो वेगळा विषय आहे परंतु बेरोजगार म्हणजे काम नसणे पर काम नाही आपण जर गृहीत धरलं सगळ्यांना तर त्याचं कारण काय आहे आणि याचं कारण आहे ते आपल्या इतिहासामध्ये इतिहासामध्ये आपल्याला असं सापडतं की खेडी ही स्वयंपूर्ण होती खेड्यांमध्ये सर्व रोजगार जिथले तिथं ज्याचे त्याचे सर्व व्यवस्थित नियोजन करून ठेवलेले होते म्हणजे जसं की प्रमुख व्यवसाय होता शेती तर शेतीवर आधारित सगळे जे उद्योग होते व्यवसाय होते ते खेड्यामध्ये सगळीकडे चालू असल्यामुळे प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होत होता परंतु एक हजार वर्षाच्या गुलामीमध्ये ज्या परकीय सत्ता येऊन गेल्या त्यांनी फक्त शोषणाचं धोरण अवलंबलं त्यांना इथे येथे असणारी जी मूलभूत जी गावगाडा पद्धत म्हणतो आपण ते ती माहिती नसल्यामुळे त्यामध्ये त्यांनी बदल करण्याचा प्रयत्न केला आणि बदल केल्यामुळेच आपण आजची परिस्थिती अनुभवत आहोत तरी दीडशे दोनशे वर्षा पर पूर्वीपर्यंत असं काही मोठा आमूलाग्र बदल घडलेला नव्हता परंतु जे युरोपीय सत्ता आपल्या देशामध्ये ज्या आल्या आणि त्यांनी वसाहतवादी धोरण स्वीकारलं त्याचा खूप मोठा परिणाम याच्यामध्ये आपल्याला घडलेलं दिसून येतो आता काय परिणाम झाला तर सुरुवातीला त्यांनी शिक्षण मोडकळीत आणलं पहिलं आपण जर पाहिलं तर नालंदा विद्यापीठ जे होतं त्याच्यामध्ये आपण पाहतो की असे विविध प्रकारचे ट्रेड तिथं शिकवले जायचे म्हणजे ज्याला जे ज्या पद्धतीचं आवश्यक शिक्षण होतं त्या पद्धतीचं शिक्षण तिथं दिलं जायचं जसं की कुंभार काम करणारं असेल तर कुंभार काम करण्यासाठी जे आवश्यक तिथं उच्च शिक्षण असं होतं ते दिलं जायचं म्हणजे सगळ्या प्रकारचं जे शिक्षण आवश्यक होतं ते शिक्षण दिलं जायचं आणि त्याचे जास्तीत जास्त उपयोजनात्मक वापर केला जाईल परंतु त्याच्यामध्ये आपण पाहतो की ते नालंदा विद्यापीठ पूर्ण जाळलं गेलं तरीसुद्धा त्या पुढे ती व्यवस्था चालूच होती परंतु इंग्रजांना किंवा ज्या युरोपीय सत्ता होत्या त्यांना लक्षात आलं की जर शिक्षण पद्धती आपण यांची मोडकळीत आणली नाही तर हे गुलाम होऊ शकत नाहीत आणि ते तसं होत नसल्यामुळं त्यांनी शिक्षण पद्धती बदलण्याचा प्रयत्न केला किंवा किंबहुना बदलली आणि ते आत्तापर्यंत चालूच आहे तर ती जी शिक्षण पद्धती त्यांनी बदलली त्याच्यामध्ये महत्त्वाचा बदल त्यांनी असा केला की जे गुरुकुल पद्धती होती गुरुकुल पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे जे जे ज्याला ज्याला जा जे आवश्यक शिक्षण होतं ते दिलं जायचं जे होतं की व्यवहारिक ज्ञानाशी संबंधित ते शिक्षण होतं आणि ते शिक्षण त्यांनी कालबाह्य केलं त्याला व्हॅलिड केलं नाही आणि असे कायदे तयार केले की जेणेकरून शिक्षणावर प्रहार होईल आणि गुरुकुल पद्धती नष्ट होईल कारण त्यांना कारकून तयार करायचे होते त्यांना काही गावगाडा व्यवस्थित चालावा असं त्यांची काही इच्छा नव्हती याचबरोबर जी आपला प्रमुख व्यवसाय होता शेती त्याच्यामध्ये त्यांनी नगदी पिके आणण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांनी यशस्वीपणे केलासुद्धा कारण आज पण आपण पाहतो की ते नगदी पिकं जी आहेत त्याच्या मागे सगळे धावत आहेत आणि त्याचमुळे शेती देखील आता तोट्यामध्ये चाललेली म्हणजे जे इंग्रजांनी त्यांच्या शोषणाच्या धोरणामध्ये येथून जी संपत्ती होती ती नेण्यासाठी त्यांनी जे जे काही त्यांचे निर्णय घेतले जसा जा जसं जाती आत्तापद्ध जातीपद्धती बघतो तर जातीमध्ये आपण जर आडनावं पाहिली तर ती सगळी त्यांच्या जी कामं ती व्यक्ती करत असतील त्यांची ती होती म्हणजे त्यांना ज्याच्यातून रोजगार मिळत होता तेही होते ती परंतु त्यानंतर त्यांनी त्यांचं लादलं आणि त्यानंतर जसं की नीळ उत्पादन आपण पाहतो तर त्यामुळे काय झालं की जी शेती होती ती शेती डबघायला येण्यास सुरुवात झाली कारण शेत खेडं जर स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे असेल तर शेतामध्ये खेड्याचं जे काही सगळं गरजा आहेत ते भागण्यासाठी सगळं जे काही असेल ते तिथं उत्पादन झालं पाहिजे आणि ते उत्पादन होण्यासाठी त्यावर अवलंबून असणारी इतर माणसं ती त्या उत्पादनासाठी सहाय्यभूत होण्यासाठी ते सगळं काही बनवत होते की जसं की लोखंड लोखंडाचा नांगर वगैरे बनवणे फाळ बनवणे त्यासाठी लोहार मदतीला यायचा लाकडाचं गाडे वगैरे बनवण्यासाठी सुतार वगैरे मदतीला यायचा असे सर्वजण मिळून एकत्रित ते काम करत होते सर्वांना मोबदला मिळत होता आणि त्यांचा जो गाडा होता तो व्यवस्थितरित्या चालू होता आणि त्याच्यावरच प्रहार करायचं काम हे इंग्रजांच्या नीतीने केलेला आहे आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे जर सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती नसेल की ते कायदे आत्तासुद्धा अस्तित्वात बरेचसे आहेत म्हणजे आत्तासुद्धा जे पोलीस ॲक्ट जो आहे तो तसंच्या तसा कायदा चालू आहे मग असं जर असेल तर आज आपण त्याच्यामध्ये काहीही अमूलाग्र बदल पाहू शकत नाही